वेळेला पाच पाच नारळाची काप बनवायची एवढे हो का एवढ्या मोठ्या टोपामध्ये तीन चार पाट असे मांडायला लागायचे आणि त्याच्यावर घालायचं ते आणि करायची काप. नमस्कार मंडळी, ले भारी ब्लॉग मध्ये मी वैभव तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आजची आपली रेसिपी एकदम पारंपरिक असणार आहे आणि खास करून ही रेसिपी तुम्हाला आई नारळी पौर्णिमेसाठी दाखवती आहे. नारळी पौर्णिमेला अजून काही दिवस आहेत पण आईने ठरवलं काय की लवकर दाखवूया, ज्यामुळे तुम्हाला ही ती लवकर करून पाहता येईल किंवा नारळी पौर्णिमा येईपर्यंत तुम्ही ती बनवू शकता. ही कोणती रेसिपी आहे आणि कशा प्रकारे करायला पाहिजे आईकडूनच पाहूया. नमस्कार, कशा आहात तुम्ही? आज आपण बनवणार आहोत एकदम पारंपरिक रेसिपी, ती म्हणजे खोबऱ्याच्या वड्या. अच्छा, तर खोबऱ्याच्या वड्या दाखवणार आहे. आज दाखवणार आहे काय, आमच्याकडे काप म्हणतात खोबऱ्याची कापा. ओके, तर ह्याला खोबऱ्याची काप सुद्धा म्हटलं जातं. आता पाहूया त्यासाठी काय काय साहित्य आईने घेतलं आहे ते. तर इथे मी एक नारळ घेतलाय, किसून, बारीक किसून घ्यायचं खोबरं. एक मध्यम आकाराचा घेतलाय, खूप एकदम मोठा पण नाहीये आणि एकदम छोटा पण नाहीये, म्हणजे त्याचं दोन वाटी खोबरं पडलंय. आणि त्या दोन वाटीसाठी मी ही एक वाटी साखर घेतली आहे. एवढंच साहित्य आणि ही त्यामध्ये घालण्यासाठी वेलची पूड घेतली आहे. एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. फक्त तीनच वस्तू? तीनच वस्तू लागणार आहे, बाकी काही नाही. आणि खोबरं असं या प्रकारेच किसून घेतलं पाहिजे, असं बारीक किसून घ्यायचं. तर एकदम कमी साहित्यामध्ये आपली ही रेसिपी बनणार आहे. आता सुरुवातीला काय करणार? तर हे आता मी खोबरं ह्या कढईमध्ये घालून घेते आणि त्यामध्ये ही साखरही घालून घेते. आईने आता खोबरं आणि साखर एका कढईमध्ये घालून घेतलं आहे. याला चांगलं असं हाताने ना चुरडून घ्यायचं. ते अशा प्रकारे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे ती साखर जरा विरघळली जाईल. गॅसवर ठेवल्यानंतर विरघळणारच, म्हणे असं केल्यामुळे खोबरं मऊ होत जरा चांगलं आणि मिक्सरला लावलं तर ते खूपच पातळ होऊन जात. म्हणून मी असं हाताने चुरडून घेणार आहे, म्हणजे त्याची काप चांगली सुटसुटीत होतील. असं तू मिक्सरला लावून पण ट्राय केलं होतस ना? मिक्सरला लावून ते बर्फी म्हणतात ना तशी बनवता येते. बर्फी म्हणजे ती मऊ असतात आणि आपल्याला जर घट्ट हवी असतील काप तर असं करून घ्यायचं, म्हणजे चांगली घट्ट आणि खुसखुशीत काप होतात त्याची. आणि तू जे सांगितलं सुरुवातीला की पारंपरिक रेसिपी असणार आहे, तर पारंपरिक म्हणजे काय? सगळीकडेच गावाला केली जाते ही? गावाला बहुतेक आमच्या इकडे सगळी जण करत असतात असली काप, कारण मुंबईची लोक आली की त्यांच्यासाठी भेट म्हणून येत असत. बाकीची मिठाई काही नाही, फक्त नारळाची कापच देतात गोड पदार्थ म्हणून. एकदम फेमस अशी? एकदम फेमस, म्हणजे किती वर्षापासून हे चाललेलं आहे, लय पूर्वीपासूनची ही आहे रेसिपी नारळाची काप. आता लोक त्यामध्ये काय काय बदल करतात, कोण दूध घालतं, कोण खवा घालतं, कोण मिल्क पावडर घालतं, पण पूर्वीची पारंपरिक पद्धत म्हणजे ही अशीच आहे, साखर आणि खोबरं. किंवा गुळाची ही बनवतात, गुळाची पण चांगली होतात. याला आता असं ठेवून देऊया गॅसवरती. असं गॅसवर नाही, असं जरा थोडा वेळ ठेवणार 5 मिनिट आणि 5 मिनिटांनंतर येणार बघूया, कारण हे साखर जरा विरघळली जाईल आणि जरा चांगलं मऊ होईल ते खोबरं. आणि तुला ही रेसिपी कोणी शिकवली किंवा एवढी आता पारंपरिक तू सांगते? कोणी शिकवली म्हणजे आजी सततच करत असायची. माझी आई? माझी आई. अच्छा, तुझी आई? हा, माझी आई. कारण मुंबईवरून कोण आलं की त्यांनाही जाताना हमखास भेट असायचीच, कारण एका वेळेला पाच पाच नारळाची काप बनवायची. एवढे हो का? एवढ्या मोठ्या टोपामध्ये तीन चार पाट असे मांडायला लागायचे आणि त्याच्यावर घालायचं ते आणि करायची काप. म्हणजे त्यासाठी पाट पण लागायचं? पाट, मोठे मोठे पाट लागायचे, मोठे पाट, एवढे मोठे. त्या मिश्रण ते एका एक दोन पाटावर असं थापलं जायचं, असं म्हणजे एका वेळेला एवढ्या एवढ्या वड्या असायच्या ह्या काप नारळाची. एवढं सगळं एकटी आजी करायची की मग तिला असायची ना? मी असायची, काकी असायची. असं कारण ते थापायला लागतं ना, नाहीतर ते पटकन सुकलं जातं आणि मग ते थापलं जात नाही म्हणून. हे काय आपलं थोडं आहे त्यामुळे ह्याला काही जास्त लागणार नाही, ते पटकन होऊन जाईल. तर आता ह्याला 5 मिनिटं राहू दे, 5 मिनिटांनंतर बघूया. ठीक आहे. आपली आता 5 मिनिटं झाली आहेत, आता आपण हे गॅसवर ठेवूया.
तर ज्या खोबऱ्यामध्ये आपण साखर घालून ठेवली होती त्याला आपण आता परत गॅसवर ठेवून किती वेळ ठेवायचे? आता घट्ट होईपर्यंत याला आता पाणी सुटेल ते सतत ढवळत राहायला हवं. याला मी आता स्लो गॅसवर ठेवलेला आहे आणि याला सतत ढवळत राहायचं, मध्ये मध्ये थांबवायचं नाही, थांबवलं तर ते चिपटू शकतं म्हणून त्याला सतत असं हलवत राहायचं आणि गॅस स्लो ठेवायचा, मोठा ठेवायचा नाही. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आई याला आता व्यवस्थित ढवळून घेते आहे. पण मला सांग, माशी तू जे बोलली होतीस की याला पहिल्या वेळेस म्हणजे पूर्वी करताना पाटावर केलं जायचं, मग आता तू कशावर करणार आहेस? पहिलं कसं पाटावर त्याला तूप लावायला लागायचं किंवा ताटामध्ये जरी घालायचं असलं तरी त्याला तूप लावून ते ठेवायला लागायचं कारण ते चिकटत म्हणून. पण आता मी तसं करणार नाहीये. आता मी हा पेपर वापरणार आहे. कोणतरी पेपर? इकोचा पेपर आहे हा. हा बघ, तर हा ऑडी इकोबिक पेपर आहे. हा, तर काय म्हणजे हा पेपर काय? हा पेपर घेतला तुम्ही तर याला तूप किंवा तेल लावायची काहीच गरज नाही. असंच याच्यावर जे काय मिश्रण असेल ते घालायचं आणि काय आपल्याला बनवायचं असेल, तुम्हाला समजा केक बनवायचा असेल, ढोकळा बनवायचा असेल किंवा अशी काप किंवा वड्या बनवायच्या असतील तर तुम्ही ताटाला आणि तेल लावत असाल तर तसं काहीच गरज नाही करायची. हा पेपर ठेवायचा आणि त्यावर थापून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं आणि हा एकदम उपयोगी आहे. हा तुम्ही परत परतही वापरू शकता. एकदा वापरला की फेकायची गरज नाही. हा तुम्ही दोन तीन वेळा तरी चांगल्या पैकी वापरू शकता कारण त्याला काही चिकटत नाही आणि व्यवस्थित होता तसा परत होतो तो केक. आपण त्याच्यावरची वस्तू काढली की तर तुम्ही परतही वापरू शकता आणि कचऱ्यामध्ये फेकला तरी पर्यावरणाला काही हानीही होणार नाही असा हा पेपर आहे. तर याच पेपरचा आपण रेसिपी चॅनलवर गिवअवे सुद्धा ठेवला होता. त्यामध्ये 20 जण विनर झाले होते आणि त्यांची नावं सिलेक्ट झाली होती. मग त्या 20 जणांपैकी प्रत्येकाला तुम्हाला पेपर मिळाला की नाही ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुम्ही जर कमेंट केली असेल त्या ढोकळ्या रेसिपीवर तर तुमचं नाव सिलेक्ट झालं आहे की नाही ते सुद्धा आमच्या त्या रेसिपी चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये जाऊन एकदा चेक करा. आणि जर तुम्ही विसरला असाल तुमचं नाव द्यायला तर तुम्ही त्यांना ईमेल करू शकता आणि तुम्हालाही तो पेपर घरपोच मिळू शकतो, ते तुम्हाला घरपोच पाठवणार. तर नक्की ज्यांना ज्यांना मिळाला आहे त्यांनी कमेंट करून सांगा. तुम्हाला जर हा पेपर विकत घ्यायचा असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन या खरेदी करू शकता. म्हणजे अमेझॉनची लिंक आहे, जर तुम्ही अमेझॉनवर शॉपिंग करत असाल तर नक्की एकदा जाऊन चेक करा. आणि जर तुम्हाला उपयोगी वाटलं किंवा वापर करायचा असेल या पेपरचा तर तुम्ही तिथून घेऊ पण शकता. उपयोगी म्हणजे बराच उपयोग आहे याचा, घेऊन ठेवला तर काहीच नुकसान होणार नाही. या आधीची तू जी ह्याची ढोलसाची रेसिपी दाखवलेली तर त्यामध्ये सुद्धा तू वापरू शकली असती. हो ना, विसरली. स्टीलचा टोप असेल तर त्याच्यामध्ये लागतच हे मिश्रण, हे बघा असं, म्हणून शक्य तो इंडालियमचा टोप वापरायचा. हा, तर जे तुम्ही बघितलं त्या व्हिडिओमध्ये आईचं थोडस टोपाला ते लागलं होतं तर त्यावेळेस पटकन लक्षात नाही आलं, तर त्यावेळेसही तुम्ही पेपर वापरला असता तर तो प्रॉब्लेम आला नसता आपल्याला. मग काय तसं तुम्हाला बनवायचं असेल काय पदार्थ तर तुम्ही त्यामध्ये तो पेपर ठेवू शकता आणि त्यावर काय मिश्रण असेल ते वापरून घेऊ शकता किंवा वापवायचं काय असेल तरीही त्यामध्ये ठेवून तुम्ही वापरू शकता. आता ढोकळा आणि आपण उकडूनच घेत असतो मग त्याच्या खाली घातलं तो पेपर तर अजिबात चिकटत नाही आणि व्यवस्थित निघतो आपला ढोकळा किंवा केक म्हणा, बेक करायचं असेल त्यालाही तुम्ही वापरू शकता. आईला आता हे पूर्ण मिश्रण व्यवस्थित घट्ट होईपर्यंत ढवळून घेऊ दे, त्यानंतर आपण पाहूया. हे आता सतत असं ढवळत राहायचं तर त्याच्यासाठी आता मी ते सुकायच्या आधी हा पेपर काढून घेते. हा पेपर काढण्यासाठी इथे त्याला हे ब्लेड दिलेला आहे. कैची बिची वापरायची काही गरज नाही तर आपल्याला केवढा हवा असेल तेवढा असा ओढून घ्यायचा पेपर. आता मी या पोलपटावर ठेवणार आहे तर मला किती पाहिजे तेवढा मी घेते. ओके, तर अशा प्रकारे आईने हा एवढा पेपर घेतला आहे, अंदाजे मापाने तुम्ही घेऊ शकता. तुमचं पूर्ण पोलपाट त्यामध्ये कव्हर झालं पाहिजे. पोलपाट किंवा तुम्ही ओट्यावरही असं ठेवू शकता, असं काय नाही, त्याच्यावर ठेवायला पाहिजे. असं ओट्यावर सुद्धा आपण ठेवून करू शकतो आणि याला हे असं धरून इथे दाबून धरायचं आणि असं ओढायचं, आपोआप निघतं. आणि ही सर्व तयारी तुम्हाला हे मिश्रण घट्ट व्हायच्या आधी करून ठेवायची आहे.
तुम्ही खूप पाणी लावत असाल तर पहिलंच लावून ठेवायचं म्हणजे आपली गडबड होत नाही. म्हणून मी आता हा कागद कापून घेतला पहिला. हे सुकत आलं की पटकन आपण त्यावर थापू शकतो. आता मी ही वेलची पूड आहे ती पण घालून घेते त्यामध्ये, म्हणजे त्याचा सुगंध जरा चांगला मुरला जाईल त्याच्यामध्ये. ही वेलची पूड टाकून आपल्याला पुन्हा त्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता आता ते हळूहळू घट्ट व्हायला आलं आहे. हे आता होत आलंय. हे बघा अशा प्रकारे तुम्हाला ते इतकं घट्ट करून घ्यायचं आहे. गॅस बंद करून घेते, यावर घालून घेऊया. ही सगळं प्रोसेस तुम्हाला एकदम पटकन करायची आहे, नाहीतर पूर्ण तुमचं ते मिश्रण घट्ट होऊन जाऊ शकतं आणि ते खूप जास्त घट्ट होऊ शकतं. अशा प्रकारे याला थापून घ्यायचं. अशा प्रकारे आई आता याला लाटणीने लाटून घेते आहे, म्हणजे आपल्याला ते एका लेवल मध्ये करून घ्यायचं आहे. आणि आता याला कट करून घेऊया. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आई आता त्याला कट करून घेणार आहे. आणि हातात हाती लेवळी तुम्हाला तुकडे पाडायचे आहेत त्याचे, एकदम पण बारकी करू नका. अशा प्रकारे आपण सर्व तुकडे करून घेतले आहेत. आता हे कडेच आहे ते मी काढून घेते. आता मी हे राहिलेलं आहे पुष्कर झाला ते परत गरम करून घेणार आहे. परत गरम करताना थोडासा त्याचा रंग चेंज होतो, एकदम पांढरा शुभ्र होत नाही. आणि असं झालं तर थोडस परत त्याच्यामध्ये दूध घालायचं 2 चमचे, म्हणजे ते परत होतं तसं होतं मिश्रण. आणि इथे बघाल ही आपली छान कापं तयार झालेली आहेत. तुम्ही बघू शकता एकदम चौकोनी म्हणजे आणि अजिबात कुसकरली नाहीत की काही नाही. आणि अशा प्रकारे तुम्ही त्यांना काढून साईडला ठेवू शकता. ही काप तुम्ही बनवून ठेवली तर जास्तीत जास्त 4 दिवसच राहतात, जास्त दिवस राहत नाही कारण त्याला मग खराब वाश येतो. म्हणून शक्यतो ही बनवल्या बरोबर लगेचच संपून टाकायची. आणि अशी कापड जर तुम्ही बनवली तर एवढे दिवस तुमची राहणार सुद्धा नाहीत, कारण घरातच इतकी जण आवडीने खातील त्यांना 2 दिवसामध्ये संपू शकतात. आणि इथे जे आपलं थोडस उरलेलं मिश्रण होत ते सुद्धा आईने आता गरम करून घेतलं आहे. हे जास्त सुकलं तरी कुस करू शकतात आणि ओलं राहिलं तर त्या वड्या मऊ होऊ शकतात. म्हणून याला जरा पटकन काळजीपूर्वकच हे करायचं असतं. तर तुम्हाला एकदम परफेक्ट टायमिंगलाच त्यांना खाली उतरवायचं आहे आणि त्याच काप करून घ्यायची आहे. आता याला पण कापून घेते. 4च होते ना. आणि तुम्ही बघितलात की आपण त्यांना या पेपरवर काढल्यामुळे अजिबात चिकटले नाहीत आणि सहज आपण त्यांना काढू शकलो आहोत. आणि एकदम छान बनली आहे. हे बघा पांढरी शुभ्र सुद्धा झाली आहेत आणि एकदम छान झाली आहे. आणि काप बनवून झाल्यानंतर तुम्ही याला थंड झाल्यावर डब्यामध्ये भरून ठेवायची, गरम गरम भरून ठेवायची नाही कारण त्याला बाष्प पकडू शकतो. मग चांगली थंड झाली की हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायची. फ्रीजमध्ये ठेवायची गरज आहे? फ्रीजमध्ये ठेवायची नाही. तुम्हाला जर जास्त दिवस ठेवायची असतील तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, पण शक्यतो लवकरच संपून टाकायची. बाहेर ठेवली तरी चालतील. हा पण जास्त दिवस नाही ठेवायची, जास्तीत जास्त 3 ते 4 दिवस. नंतर त्याला एक वेगळा वास यायला लागतो आणि मग खराब होतात कारण ओलं खोबरं असतं, त्यामुळे जास्त दिवस राहत नाही ती. सर्व कापं ही थंड होऊ द्या, त्यानंतर आपण टेस्ट करून बघूया आणि कशी झाली ती पण आपण तुम्हाला सांगणार आहोत. हे बघा हा आपला कागद एकदम स्वच्छ राहिला आहे, काहीच चिकटलेलं नाही. तुम्ही बघू शकता हे बघा. आणि हा कागद तुम्ही परत वापरू शकता. आणि ही काप सुद्धा बघा मस्त पैकी आईने इथे एकावर एक मांडून घेतली आहेत. मोडून दाखवू. दाखवू बघूया. आणि हे बघा किती आपली छान काप झाली आहेत. बघा एकदम व्यवस्थित बनलेली आहेत. लगेच तर टेस्ट करून पाहूया की तूच सांगते टेस्ट करून. हा तू सांग. नाही नाही सांग, सांग बघूया. आज तूच सांग बघूया कशी झाली ते. हा लगेच सांग. किती नंबर? 1 नंबर झाली आहे. तू खाऊन बघ म्हणजे तुला कळेल. दादा मी पण टेस्ट करून बघतो, आता त्याच्यासाठी मी बाहेर जात नाही बसायला, कारण एक लगेच तुम्हाला सांगायचं आहे.
एक नंबर काय प्रश्न देत नाही, एकदम खुसखुशी जशी बनलेली आहे आणि वेलची घातल्यामुळे त्याची चव अजूनच भारी झालेली आहे. तर तुम्हाला ही नक्की ट्राय करायला काहीच हरकत नाही. आणि कधी आहे नारळी पौर्णिमा? कधी आहे नारळी पौर्णिमा? आहे 22 तारखेला. तर 22 तारखेला आता नारळी पौर्णिमा असणार आहे. त्याच्या आधी तुम्हाला आता ही रेसिपी मिळाली आहे, त्यामुळे त्या दिवशी नक्की करून पहा. आणि व्हिडिओ आवडला तर बाकीच्यांना सुद्धा शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, ज्यामुळे त्यांना पण ही रेसिपी समजेल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करूनही सांगू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.